Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या भागामध्ये आपण व्हॉइस म्हणजे काय, व्हॉइस कशाला म्हणता येईल, त्याचे वेगवेगळे अर्थ काय आणि ग्रामरच्या बाबतीमध्ये व्हॉइस अर्थात प्रयोग काय असतो हे आपण शिकलो. नाव टुडे वी आर गोइंग टू चेंज सम सेंटेन्सेस इन फ्रॉम ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. ॲट फर्स्ट वी शूड स्टार्ट असर्टिव्ह सेंटेन्स. सुरुवातीला आपण विधानार्थी वाक्य शिकायला सुरुवात करणार आहोत. विधानार्थी वाक्यामध्ये आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, तसेच प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या 8 काळांचा पॅसिव्ह व्हॉइस शिकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेही लक्षात ठेवावं लागेल की फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या 4 काळांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नसतो. सो लेट्स बिगिन चेंज द व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना आपणास काही बेसिक रूल्स लक्षात ठेवावी लागणार आहेत. रूल फर्स्ट, ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना ॲक्टिव्ह व्हॉइसमधील सब्जेक्ट हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्टच्या ठिकाणी जातो, तर दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याच्या सुरुवातीस प्रथमा विभक्तीमध्ये घेत असतात. आता खालील एक्झाम्पल पहा. आय मेट हर, या ठिकाणी हर जे आहे हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याच्या सुरुवातीस शी म्हणून घेतलं जाणार. शी वॉज मेट बाय मी, अशा पद्धतीनं आपण त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. आय टोल्ड देम, या ठिकाणी देम सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सुरुवातीला दे म्हणून येणार. दे वेर टोल्ड बाय मी, अशा पद्धतीने त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होतं. त्यानंतर रूल नंबर 2, ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना नेहमी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूपच वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय रोट अ लेटर असेल तर अ लेटर वॉज रिटन बाय मी. आय लर्न म्युझिक असेल तर म्युझिक इज लर्न्ड बाय मी. थोडक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूपच वापरलं जातं. नेक्स्ट, ॲक्टिव्ह व्हॉइसमधील सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शेवटी घेताना तो बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, वी सॉ द डायनासॉर, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस काय येणार? द डायनासॉर वॉज सीन बाय अस. या ठिकाणी वीचा बदल काय झालेला आहे? अस. म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो सब्जेक्ट असतो तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शेवटी घेत असताना नेहमी द्वितीय विभक्तीमध्ये घेत असतात. त्यानंतर रूल नंबर 4 सांगतो की ॲक्टिव्ह व्हॉइसमधील ऑब्जेक्ट द्वितीय विभक्तीमध्ये आल्यास ते वाक्याच्या सुरुवातीस प्रथमा विभक्तीमध्ये घेत असतात, जे की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल पहा. वी हेल्प्ड हर, त्या ठिकाणी हर जे ऑब्जेक्ट आहे हे द्वितीय विभक्तीमध्ये आहे, ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीला घेताना शी वॉज हेल्प्ड बाय अस, अशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइस होणार. त्यानंतर रूल नंबर 5 पहा. ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना चालू काळ दर्शवण्यासाठी टू बीच्या हेल्पिंग वर्ब नंतर बीइंग वापरतात, तर पूर्ण काळ दर्शवण्यासाठी टू हॅवच्या हेल्पिंग वर्ब नंतर बीन वापरले जाते. आता याचे एक्झाम्पल आपण प्रत्यक्ष काळ कसा बदलतात हे शिकताना प्रत्येक उदाहरणासोबत, प्रत्येक प्रकारासोबत शिकणार आहोत. त्यानंतर रूल नंबर 6 लक्षात ठेवा. कधीकधी पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य देऊन ते आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस करायला सांगतात, अशा वेळेस दिलेल्या वाक्यातील बाय निघून जाते, त्याचबरोबर शेवटी येणारा द्वितीय विभक्तीमधील सर्वनाम हे वाक्याच्या सुरुवातीला प्रथमा विभक्तीमध्ये येत असतं. ओके, नेक्स्ट पुढचा रूल पहा की चालूपूर्ण वर्तमान काळ, चालूपूर्ण भूतकाळ आणि चालूपूर्ण भविष्यकाळ यांचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, तसेच उद्गारवाचक वाक्याचा आणि चालू भविष्यकाळाचा सुद्धा पॅसिव्ह व्हॉइस होत नसतो. सो लेट्स लर्न द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स टाईप 1, प्रकार 1, सिम्पल प्रेझेंट टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस. राईट नाऊ विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं आहे.
कोणत्याही साध्या वर्तमान काळातील वाक्याचे पॅसवाईज करताना दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट पीव्हीच्या सुरुवातीस लिहून त्यापुढे त्यानुसार टू बीचे हेल्पिंग वर्ब घ्यावे व त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप वापरून शेवटी बायने कर्त्याची द्वितीय विभक्ती त्यास जोडावे. आता याचे एक्झाम्पल्स पहा. एक्झाम्पल वन, आय राईट अ लेटर. या ठिकाणी आय सब्जेक्ट आहे, राईट हे व्हर्ब वन आहे जे की आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स दर्शवतं. त्यानंतर अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. याचं पॅसवाईज कसं होईल बरं? अ लेटर, त्यानंतर टू बीचं हेल्पिंग वर्ब एम इज आर पैकी काय येईल? इज. पुढे काय येणार? राईटचं तिसरं रूप रिटर्न आणि त्यानंतर बाय नंतर कर्त्याची द्वितीयविभक्ती म्हणजेच बाय मी. म्हणजे आन्सर येईल पॅसवाईजचं, अ लेटर इज रिटर्न बाय मी. सेकंड एक्झाम्पल पहा. मल्हार कॅचेस फिशेस. मल्हार फिशेस म्हणजेच मासे पकडतो. हे सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्स एक्झाम्पल आहे कारण क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागलेला आहे. तर फिशेस हे दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट पॅसवाईजच्या सुरुवातीला येणार. फिशेसच्या पुढं ॲम इज आर पैकी आर. फिशेस आर कॉट बाय मल्हार. ओके. त्यानंतर शी टीचेस मी इन द इव्हिनिंग. शी टीचेस मी इन द इव्हिनिंग. यामध्ये आपल्याला पॅसवाईज करता असताना मी या ऑब्जेक्टला आपण प्रथम विभक्तीमध्ये घेणार आहोत पॅसवाईजच्या सुरुवातीला. आय, त्यापुढे ॲम इज आर पैकी ॲम, टीचचं तिसरं रूप टॉट, त्यानंतर कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे इन द इव्हिनिंग आणि शेवटी बाय हर. आय ॲम टॉट इन द इव्हिनिंग बाय हर. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी की व्ही आय पी नोट म्हणून तुम्ही लिहून घ्या. कोणत्याही वाक्यामध्ये येणार कॉम्प्लिमेंट हे शक्यतो व्हर्ब थ्री नंतरच घेतलं जातं. जसं या ठिकाणी इन द इव्हिनिंग हे कॉम्प्लिमेंट आहे, ते आपण कुठे घेतलेलं आहे? व्हर्ब थ्री नंतर घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची व्ही आय पी नोट तुम्हाला सांगायची आहे की साध्या वर्तमान काळाचे पॅसवाईज करत असताना क्रियापदाच्या पहिल्या रूपास यस किंवा ईएस जो प्रत्यय लागतो तो निघून जात असतो. ओके. सो आय होप यू माय टू अंडरस्टँड द पॅसवाईज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. सगळ्यांना लक्षात आलं असेल ना? चला तर मग पाहूया नकारार्थी वाक्याचे पॅसवाईज कसे करतात. साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्याचे पॅसवाईज करण्यासाठी दिलेल्या वाक्यातील डू नॉट किंवा डज नॉट काढून टाकून पॅसवाईजमध्ये ॲम इज आरच्या पुढे नॉट घेऊन क्रियापदाचे तिसरे रूप घेतात. फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट राईट अ लेटर. याचा पॅसवाईज काय होईल? अ लेटर इज नॉट रिटर्न बाय मी. वाक्यातील डू नॉट निघून जातं आणि ॲम इज आर पुढे नॉट घेतलं जातं. तर आता आपण साध्या भूतकाळाचं पॅसवाईज पाहूया. हे सुद्धा त्याच पद्धतीनं पॅसवाईज केलं जातं. तर लिहून घ्या सिम्पल पास्ट टेन्स चे पॅसिव व्हॉइस. ओके. त्याचा रूल आहे, कोणत्याही साध्या भूतकाळातील वाक्याचे पॅसवाईजमध्ये रूपांतर करण्यासाठी शेवटी येणारे ऑब्जेक्ट पी व्हीच्या सुरुवातीस घ्यावे. त्यानंतर त्याच काळाचे टू बीचे हेल्पिंग वर्ब कंसामध्ये वाज किंवा वेअर वापरून त्यापुढे क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे व शेवटी बायने कर्त्याची द्वितीय विभक्ती त्यास जोडावी. जर दिलेल्या वाक्यात कॉम्प्लिमेंट असेल तर व्हर्ब थ्री नंतर कॉम्प्लिमेंट घेऊन शेवटी बायने कर्त्याची द्वितीय विभक्ती त्यास जोडावी. ओके. तर याचे काही एक्झाम्पल्स पाहूया आपण. लेट सी सम एक्झाम्पल्स. आय कॉट अ गोल्डन फिश. या ठिकाणी कॉट हे व्हर्ब टू आहे ज्यामुळे आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स कळतो. आय कॉट अ गोल्डन फिश, यामध्ये अ गोल्डन फिश हे ऑब्जेक्ट आहे जे की पॅसवाईजच्या सुरुवातीस येणार. मग याचं पॅसवाईज कसं होणार? अ गोल्डन फिश वॉज कॉट बाय मी. ओके. डू अंडरस्टँड इट? नेक्स्ट पहा. शी मेड अ ब्युटिफुल कॅसल. अ ब्युटिफुल कॅसल या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. मेड हे व्हर्ब टू आहे. याचं पॅसवाईज कसं होणार? अ ब्युटिफुल कॅसल वॉज मेड बाय हर. तर अशा पद्धतीनं आपण सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसवाईज करीत असतो. डू अंडरस्टँड इट? तर या ठिकाणी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देत आहे, ते एक्झाम्पल्स तुम्हाला चेंज करायचे आहेत.
ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, डू अंडरस्टँड इट? आय होप यू माइट अंडरस्टँड इट. नाव सी, सिंपल फ्युचर टेन्स चे पॅसिव्ह व्हॉइस, साध्या भविष्यकाळाचे पॅसिव्ह व्हॉइस, त्याची व्याख्या अशी सांगता येईल. कोणत्याही साध्या भविष्यकाळाचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करण्यासाठी दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट पीव्हीच्या सुरुवातीस लिहून त्यापुढे शॉल ऑब्लिक विल घ्यावे. त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे व शेवटी बायने कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरावी. फॉर एक्झाम्पल, आय शॅल प्ले क्रिकेट, यामध्ये क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे, तर हे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सुरुवातीला येणार, क्रिकेटच्या पुढं शॉल विल पैकी विल येणार, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल, त्यानंतर क्रियापदा तिसरे रूप प्लेड आणि शेवटी बाय मी. म्हणजे आय शॉल प्ले क्रिकेट याचं पॅसिव्ह व्हॉइस कसे होईल? क्रिकेट विल बी प्लेड बाय मी. डू अंडरस्टँड इट? नेक्स्ट एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल टू, दे विल हेल्प अस. या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये अस हे ऑब्जेक्ट आहे, जे की पॅसिव्ह व्हॉइसच्या सुरुवातीला आपण घेणार, त्यामुळे पॅसिव्ह व्हॉइसच्या सुरुवातीला काय येणार? त्याचं प्रथम विभक्तीमध्ये वी. ओके, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद शॉल, त्यानंतर बी, त्यानंतर मुख्य क्रियापद तिसरं रूप. ओके, काय येणार या ठिकाणी? हेल्पड, आणि शेवटी बाय नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती, म्हणजेच बाय देम. यू अंडरस्टँड इट? तर यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस केले जातात हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. आज आपण तिन्ही काळांचे पॅसिव्ह व्हॉइस कसे केले हे आपण शिकलेलो आहोत. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये शॉल कधी घ्यायचं, विल कधी घ्यायचं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला खालील टेबल लिहून पाठ करावा लागेल. ओके, आय होप यू माइट टू अंडरस्टँड ऑल दीज थ्री पॅसिव्ह व्हॉइस ऑफ थ्री सिंपल टेन्सेस. टुमारो वी शॅल लर्न द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, सो गुड बाय, सी यू, सॉल्व द गिवन एक्झाम्पल.